मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा अव्वल ठरलेला आहे. गेल्या 11 वर्षांपासून रखडलेल्या कामामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती काम झालंय ते या बातमीत पहा. रायगड रत्नागिरीच्या तुलनेमध्ये 99% काम हे सिंधुदुर्गामध्ये पूर्ण झालंय. सिंधुदुर्गातले 82.29 पैकी 81.81 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालंय. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 11 वर्षांपासून रखडलेलं आहे आणि मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अजूनही कासव गतीनं सुरू आहे. मात्र असं असलं तरी चौपदरीकरणाच्या या शर्यतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यानं मात्र बाजी मारली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चौपदरीकरणाचं काम हे 99% पूर्ण झालंय. गेल्या 3 वर्षांमध्ये हे काम झपाट्यानं मार्गी लावण्यात आलंय. सिंधुदुर्गातल्या 82.29 किलोमीटरपैकी 81.81 किलोमीटर चौपदरीकरणाचं काम झालेलं आहे आणि उर्वरित 0.48 किलोमीटर महामार्गाचं काम हे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2021 डेडलाईन देण्यात आली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे जुलैपासून उच्चांक गाठलेल्या सोयाबीनचे भाव आता घसरलेत. बुलढाण्यामध्ये सोयाबीनची आवक कमालीची वाढल्यानं सोयाबीनचा दर आता 5,000 घसरलाय. सध्या सोयाबीनचा दर हा 3,550 ते 5,700 आसपास आहे. कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेत. कापसाचे 80 ते 85 लाख गाठी उत्पादन यंदा अपेक्षित आहे. खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. ज्या तालुक्यामध्ये सर्वाधिक कापूस पेरा आहे तिथे प्रत्यक्ष खरेदी करण्याचं त्यांनी सांगितलं. ऊस तोडणीचं काम सोडलेलं असलं तरीही ऊसतोड कामगारांची नोंदणी होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. लाखो असंघटित ऊसतोड कामगारांना त्यामुळे आर्थिक लाभ मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत केली जाणार आहे आणि त्या आधारे ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिलं जाईल. भारताच्या तीव्र नाराजी आणि इशाऱ्यानंतर अखेर इंग्लंडनं कोविशिल्ड लसीला मान्यता दिली आहे. मात्र या लसीसाठी कोविन ॲपवर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर ब्रिटननं आपला आक्षेप हा कायम ठेवला आहे. ब्रिटननं आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातली नवी मार्गदर्शक तत्व आता जारी केली आहेत आणि त्यानुसार कोविशिल्डला मान्यता देण्यात आली आहे. कार्लाले आणि पर्यटकांसाठी पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. मंगळवारी गडावर दरड कोसळल्यामुळे मावळचे तहसीलदार मधुसूदन वर्गे यांनी ग्रामस्थांसह प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाऊस कमी होत नाही तोपर्यंत लेणी बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. तसंच दरड कोसळणारा भाग काढून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे